वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला आमदार केलं कुठे आहे गब्बर कुठे आहे देवेंद्र फडणवीस संजय राऊतांचा सवाल इद्रिस नाईकवाडीवर हल्ला बोल विधान परिषद आमदार नियुक्ती संदर्भात हायकोर्टात याचिका असताना घाईघाईने आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शपथविधी करण्यात आला आमदारांची नियुक्ती घटना बाह्य आहे ठाकरे सरकारनं पाठवलेली यादी राजभवनात प्रलंबित होती राज्यपालांनी या नियुक्त्या करताना कोणती विशेष माहिती घेतली असा सवाल देखील राऊत यांनी केलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून इद्रिस नाईकवाडी यांना संधी देण्यात आली यावरून राऊतांनी भाजपवर हल्ला बोल केलाय विधान परिषदेच्या त्या 7 जणांमध्ये राजकीय कार्यकर्ते धर्मगुरु आहेत इद्रिस नाईकवाडी यांचा इतिहास काय आहे वंदे मातरमला त्यांनी विरोध केलाय सांगली महापालिकेत वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला आमदार केलंय कुठे आहे हिंदूंचा गब्बर डब्बर कुठे आहे देवेंद्र फडणवीस असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला राज्यपाल नियुक्त आमदार करता त्याच्या मांडीला मांडी लावून बसता भंपक लोक आहात असा हल्ला बोल देखील त्यांनी केलाय हिंदुत्ववादी संघटनेच्या नाईकवाडी यांनी कार्यालयावर हल्ला केला होता तुमची काय नियत आणि नीती आहे हे सगळ्यांना समजलं आहे इतर 6 जणांच्या कुंडल्या काढू शकतं वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं आता तुम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवण्याचे अधिकार नाहीत इद्रिस नाईकवाडींचं नाव मागे घेण्याची मागणी करा असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे हे सगळे राजकीय कार्यकर्तेच आहेत धर्मगुरू आहेत ना त्यातले एक सदस्य जे आहेत इद्रिस नाईकवाडे त्यांचा इतिहास काय आहे त्यांनी वंदे मातरमला विरोध केलेला आहे त्यांनी सांगली महानगरपालिकेमध्ये वंदे मातरमला विरोध केलेल्या या व्यक्तीस तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता कुठे गेलाय तुमचा तो हिंदूंचा गब्बर हा तो हिंदूंचा गब्बर कुठे आहे जो मी हिंदू का गब्बर ढब्बर हा कुठे देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाची भाषा करतात सगळे वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता आणि त्याच्या मांडी लावून बसता भंपक लोक याच माणसानं एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावरती हल्ला केला होता या नायकवाडीने तपासा पोलीस रेकॉर्ड आणि तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्यांचं नाव हे देवेंद्र फडणवीस वगैरे पाठवतात हा हिंदुत्ववादी स्वतःला म्हणणारे वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांना तुम्ही आमदार केला काय तुमची नियत आणि नीती आहे मला सांगा असे हे लोक तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदार करता अजून सुद्धा जे 6 आहेत त्यांच्यासुद्धा कुंडल्या आम्ही काढू शकतो पण वंदे मातरमला विरोध करणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही आमदार केलेला आहे महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तुम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रभक्तीवरती आता पिपाण्या वाजवायची अधिकार नाही जे आहेत ना ट्रेल लावून फिरतात ना हिंदुत्वावर बोलायला हा वंदे मातरमच्या घोषणा देत करा विरोध करा मागणी त्याला मागे बोलवण्याची तर तुम्ही खरे हिंदूंच्या औलाद आहात ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई